बांधकाम कामगारांना मिळणार आहे 4 लाख रुपयांचा लाभ, तर काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त कामगारापर्यंत शेअर नक्कीच। आज बांधकाम कामगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला। खरं म्हणजे बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे की बांधकाम कामगारांकरता वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या पाहिजे, त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि मग आपण मोठ्या प्रमाणात ते रजिस्ट्रेशन सुरू केलं। मला आठवतं की 5 लाखावरनं हे रजिस्ट्रेशन आपण 20 लाखापर्यंत नेलं, आज जवळपास 38 लाखांपर्यंत हे आपण रजिस्ट्रेशन नेलेलं आहे। आणि हे जे सगळे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांकरता मग वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या। या योजनांमध्ये त्यांच्या पाल्यांना मुलांना देण्याचा निर्णय आपण घेतला। पहिलीपासनं तर ग्रॅज्युएशनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आपण देतो। त्यांना जर आयकॉनिक इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन मिळाली तर त्याची सगळी फी देखील आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। आमचे जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला 5 लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला। एवढंच नाही तर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला। यासोबत आपले जे हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःचं घर नव्हतं, आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये असे 4 लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला 4 लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला।